पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या काळात उष्णतेची लाट निर्माण होते यामुळे आपल्याला गरमी जाणवू लागते यालाच ऑक्टोबर हिट असं म्हटलं जातं या हिट संदर्भात काळजी घेणं फार महत्वाचं आहे नाहीतर विविध आजार आपल्याला उद्भवू शकतात ऑक्टोबर हिट मध्ये शरीरातील उष्णता वाढल्याने खूप प्रमाणात घाम येणे डोळे लाल होणे चेहरा लाल होणे या लहान आजारांपासून सुरुवात होते हे आजार उद्भवणे यासाठी काय काळजी घेतली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दिवसभरात तासाच्या अंतरामध्ये पाणी सकाळी नाश्त्याला इडली चटणी सारखे हलके असे पदार्थ खावेत रोजच्या आहारात कलिंगड टरबूज सफरचंद अशा फळांचं अधिक प्रमाण असणं गरजेचं आहे या फळांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे अन्नपचन होण्यास सुद्धा मदत होते आपल्या आहारात जेवताना पोळी भाजी भात भाकरी असा हलका आहार असावा जेवण झाल्यावर बसून राहू नये एक ते दोन किलोमीटर चालणं गरजेचं आहे आणि उन्हात फिरत असताना डोके डोळे झाकावे त्यामुळे डोळे लाल होणे चक्करेने चक्कर येणे अशा गोष्टी घडणार नाहीत